नमस्कार, मी ऋषी देसाई. फुलपाखरू निसर्गाचा एक कलारंगी आविष्कार. खरं तर या फुलपाखरांकडनं शिकण्यासारखं आणि जगण्यासारखं खूप काही असतं. अवघ्या 14 दिवसाचं आयुष्य घेतलेला हा निसर्गातला असा एक आविष्कार असतो की तो आपल्याला जगणं म्हणजे काय ते शिकवतो. या फुलपाखरांचा नुकताच राधानगरी अभयारण्यात महोत्सव भरला होता. त्याच निमित्तानं आमचा आहे हा विशेष कार्यक्रम. छान किती दिसते. जीव इवलासा. पण आकर्षकता म्हणाल तर आभाळ आहे एवढी. एका क्षणात या फुलावरून त्या फुलावर प्रत्येकाचं रूप वेगळं, रंग वेगळा. फुलपाखरू निसर्गाचा कलारंगी आविष्कार. प्रेक्षक हो, तुम्हाला कल्पनाही नसेल पण या इवल्याशा जीवाच्या भारतात 1500 अधिक प्रजाती आहेत. त्यातल्या 330 पश्चिम घाटात आढळतात तर राधानगरी अभयारण्यात 121 अधिक प्रजाती बागडतात. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातलं जैवविविधतेनं नटलेल्या राधानगरी अभयारण्यात 1500 अधिक फुलझाडांच्या प्रजाती आढळून येतात. त्यातल्या अनेक प्रजाती या फुलपाखरांसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळेच राधानगरी अभयारण्यात 121 अधिक प्रकारच्या फुलपाखरांचा स्वच्छंद विहार असतो. निसर्ग अभ्यासकांची हीच गरज लक्षात घेता राधानगरी वन्यजीव विभाग आणि बायसन नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं फुलपाखरू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. फुलपाखरू निरीक्षणासाठी सर्वोत्कृष्ट काळ हा पावसाळ्यानंतर नोव्हेंबर पर्यंत असतो. हीच संधी साधून महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक निसर्ग अभ्यासक आणि पर्यटकांनी गर्दी केली होती. आतापर्यंत आम्ही 15 ते 16 प्रकारची फुलपाखरं बघितली. आयझॅक किमकर सरांनी मार्गदर्शनही चांगलं केलं त्या फुलपाखरांविषयी. त्यांचे कुठली झाडं आहेत वगैरे त्यांची माहिती चांगली दिली. आम्ही आंबोलीत अशा प्रकारचे पर्यटकांना जंगलामध्ये फिरवण्याचं काम करतो. महाराष्ट्रात पहिल्यांदा असा फुलपाखरू उत्सव होतो हे कळल्यानंतर उत्सुकता होती की तो कसा केला जातो. किंवा आंबोलीत 250 प्रकारची फुलपाखरं आहेत तर नेक्स्ट इयर किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आंबोलीत असा फुलपाखरू महोत्सव घ्यायचा या दृष्टीने तयारीसाठी म्हणून मी बघण्यासाठी म्हणून आलो. हा पहिल्यांदाच झालेला आहे राज्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता फुलपाखरांबद्दल होती आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि वेगवेगळ्या प्रकारची राधानगरीतली फुलपाखरं, कीटक आणि एकंदर सगळंच निसर्ग हे सगळं आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. फुलपाखरांचे अभ्यासक आयझॅक केहिमकर आणि पतंग अभ्यासक डॉक्टर व्ही शुभलक्ष्मी यांनी शिबिरार्थींना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. आगळ्या वेगळ्या महोत्सवामुळे सारे जण अक्षरशः भारावून गेले होते. आज निसर्गामध्ये आल्यानंतर एक वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या फुलपाखराकडे बघण्याचा दृष्टिकोन आज मला इथे मिळालेला आहे की जेणेकरून हे फुलपाखरे देखील कशी महत्त्वाची आहेत. आपण पिकांमध्ये ज्या वेळेला फुलपाखरं बघतो किंवा त्याच्या आळ्या बघतो तेव्हा एक दृष्टिकोन असतो, परंतु सगळीच फुलपाखरं जी आहेत ही अशी काय नाही आहेत. आपल्याला उत्पादन वाढवण्याकरता, पिकाचं उत्पादन वाढवण्याकरता देखील ही फुलपाखरं मदत करतात. फुलपाखराचे आम्ही वेगवेगळे आत्ता स्वरूपं बघितली, म्हणजे पानासारखा आकार करून लपून बसणारं एक सुंदर, आधी त्याच्यावर नक्षी दिसत होती आणि एक जोडी अशी छान नाच करत होती आणि थोडासा आवाज झाल्यानंतर त्यांचं असं हे झालं की अगदी वाळलेल्या पानासारखी ती दिसायला लागली. म्हणजे निसर्गाची ही किमया आहे जी की स्वतःचा जीव वाचवायचा किंवा स्वतःचा जीव वाढावा म्हणून जे काय करायचं हे सगळं या आनंदोत्सवातनं बघायला मिळालं. ब्ल्यू मॉर्मॉन महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू. राधानगरी अभयारण्यात सर्रास नजरेस पडणारं हे फुलपाखरू. महाराष्ट्र एक असं राज्य आहे ज्या राज्यानं फुलपाखरूसारख्या कीटकाचा राज्य मान्य चिन्हात समावेश केला आहे. त्यामुळंच सर्वदूर पसरलेला ब्ल्यू मॉर्मॉन हा राज्याचा राज्य फुलपाखरू बनलेला आहे. या सगळ्याच गोष्टीमुळं फुलपाखरांना आता एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याचाच विचार करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यात फुलपाखरू महोत्सव भरवण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील जंगलामध्ये ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू आढळतं. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आसपासच्या प्रदेशात तुलनेनं त्याचं प्रमाण अधिक आहे. आकारानं 15 सेंटीमीटर पर्यंत असणाऱ्या या फुलपाखराचं शरीर आणि पंख काळे असतात. वेगात उडताना त्याच्या पंखावरची निळी झळाळी सहज आपलं लक्ष वेधून घेतं. फुलातला मधुरस चाखायला तसंच चिखलातून क्षारक शोषण करायला या ब्लू मॉर्मॉनला खूप आवडतं. परागीभवनामध्ये फुलपाखरांचा भूमिका ही खूप महत्त्वाची असते आणि निळी भिरभिरी किंवा ज्याला आपण ब्लू मॉर्मॉन म्हणतो हे त्याचे पंख काळे असून त्याच्या पंखांवर उडताना एक निळ्या रंगाची झळाळीदार कडा दिसते आणि हे खूप वेगानं उडायला ह्या फुलपाखराला आवडतं आणि एक स्वच्छ प्रदूषणविरहित जागेचा हा निर्देशांक आहे. ज्या ठिकाणी नदी नाले ओढे झरे आढळतात त्या ठिकाणी निळी भिरभिरी किंवा ब्लू मॉर्मॉन आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. पॅपिलिओनॉडी, पिरिड व्हाईट अँड येलो, लायसिनिन, हस्पिरेटी, निम्फालिन या 5 फुलपाखरांच्या समूहातील ब्लू टायगर, कॉमन क्रो, कॉमन सेलर, ऑरेंज टिप, रेड पियारेट, सर्दन बर्ड विंग, तमिल लेसविंग यासारखी अनेक फुलपाखरं आपल्या नजरेचं पारण फेडतात. सुंदर मनमोहक फुलपाखरांना पाहणं म्हणजे खरोखरच नितांत सुंदर अनुभव. सर्वसामान्यांचं लक्ष या सुंदर कीटकाकडे जावं, त्यांचं संवर्धन व्हावं. लोकांनी आपल्या बागेमध्ये बगीचांमध्ये सुंदर छान दिसणाऱ्या फुलझाडांपासून त्याचबरोबर फुलपाखरांना आवश्यक असणाऱ्या होस्ट प्लांट आणि नेक्टर प्लांटची लागवड करावी, जेणेकरून फुलपाखरू संवर्धनात प्रत्येकाचा हातभार लागेल आणि सर्वसामान्य नागरिकांना एक त्याच्याविषयी आवड निर्माण होईल आणि निसर्गाविषयी खरी आवड निर्माण होईल, यासाठी या महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे. फुलपाखरांचा जीवनक्रम अनुभवणं म्हणजे तर एक अनोखी पर्वणीच. अंडी, अळी, कोश अशा अग्निदिव्यातून गेल्यानंतर त्याचं मग होतं फुलपाखरू. पक्षाप्रमाणेच फुलपाखरू ही स्थलांतर करतात. दिसायला अत्यंत नाजूक पण स्थलांतर अगदी सहजरित्या करतात. ही आश्चर्याची बाब आहे. स्थलांतर करताना फुलपाखरांची संख्या तर आपल्या कल्पनेबाहेरची. 2 दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये शिबिरार्थींना अनेक रंगीबेरंगी फुलपाखरांना जवळून निहाळता आलं तर अनेकांनी आपला फोटोग्राफीचा मनमुराद आनंद लुटला. संध्याकाळी एरवी सहजासहजी नजरेला न पडणाऱ्या पतंगाचे प्रकारही जवळून अनुभवता आले. बऱ्याच गोष्टी आज हायलाईट झाल्या आणि ॲक्च्युअल व्हॉट इज मॉथ अँड व्हॉट इज बटरफ्लाय हा डिफरन्स कळला आणि त्यामुळे त्याचे टाईप्सही कळले जे आजपर्यंत कधीच माहिती नव्हते. सो इट वॉज अ गुड, ॲक्च्युली मॅडम इंटरॅक्टेड ऑल्सो व्हेरी वेल अँड शी टॉट मेनी थिंग्स ऑल्सो. बारीक कीटकांवर सुद्धा एवढा हे लोक पूर्ण लाईफभर अभ्यास करतात ते मला खूप विशेष वाटलं. त्यापासून प्रेरणा घेऊन मला असं वाटायला लागलं की एखादा असा कुठेतरी विषय घेऊन, फोटोग्राफी तर मी करतोच खूप वर्षापासून, पण एखादा असा विषय घेऊन मी काहीतरी एखादा लाईफमध्ये पुढे अभ्यास करावा असं मला याच्यापासून प्रेरणा मिळाली. फुलपाखरांच्या अनेक जातींची नोंद होऊनही आजकाल ती फारशी दृष्टीच पडत नाही. पूर्वी परागीभवनाच्या प्रक्रियेत फुलपाखरांची भूमिका महत्वाची होती, पण जसजसा रासायनिक घटकांचा वापर वाढू लागला तसतसा फुलपाखरांच्या संख्येवरही परिणाम होत गेला. संपूर्ण भारतात वाघांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली जाते. वाघ हा पर्यावरणातला महत्त्वाचा घटक आहे. असं असलं तरी या पर्यावरणातला छोटासा घटक असणारा फुलपाखरूही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचमुळं फुलपाखरूंच्या प्रजाती वाचावेत यासाठी अनेक संस्था आणि अनेक निसर्ग अभ्यासक आता पुढे येऊ लागले. फुलपाखरांची संख्या वाढावी आणि आपल्या अवतीभोवती पुन्हा एकदा सुंदर मनमोहक फुलपाखरं रुंजी घालावी यासाठी आता बटरफ्लाय गार्डन ही इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट शहराबरोबर इतर ठिकाणी पुढे येऊ लागली आहे. याच इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट संदर्भात या महोत्सवात अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली. कढीपत्ता आहे, लिंबू आहे, ह्या त्यानंतर पानफुटी,
नंतर विलायती चिंच अशा ह्या वनस्पती जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावल्या आणि कुठलंही जर केमिकल पेस्टिसाईड जर वापरलं नाही त्याच्यावरच्या ज्या आया ठेवल्या तुम्ही तर त्याचा आपल्या डोळ्यासमोर तिथं अंड्या फुलपाखरं तुमच्याकडे अंडी घालतील, त्या अंड्यातनं लहान लहान आळ्या बाहेर येतील, ती पानं खातील, त्या आळ्या मोठ्या होऊन त्याचे कोश तयार होतात आणि कोशातनं फुलपाखरू एक सुंदर ह्या जगात निर्माण होतं. म्हणजे आपण ह्या निसर्गामध्ये राहून निसर्गाचं जे देणं आहे आपल्यावर ते आपण कन्झर्वेशन अशाप्रमाणे निसर्गाला फुलपाखराच्या रूपात परत देऊ शकतो. प्रत्येक फुलपाखराचं विशिष्ट अन्न झाड हे ठरलेलं असतं. ती एकाच वर्गातील अन्न झाड सोडून इतर झाडांवर अंडी घालत नाही. अशा अन्न झाडांची कमतरता, त्यांची झपाट्यानं कमी होणारी संख्या, याचबरोबर अधिवास आकुंचन आणि स्मगलिंग, यामुळे केसर ए हिंद, भूतान ग्लोरी, व्हाईट ड्रॅगन टेल, कॉमन ब्ल्यू अपोलो सारख्या अनेक फुलपाखरांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अशा स्थितीत फुलपाखरू महोत्सवासारखे प्रयोग फुलपाखरांचं निसर्गातील अढळ स्थान टिकवण्यासाठी हातभार लावतील हे नक्की. अशा या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या आयुष्यात जरा आपण डोकावून पाहिलं तर त्यांच्याविषयीची अधिक माहिती मिळवण्याची ओढ ही कधीही न संपणारी असेल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. मोह या शब्दाची भुरळ पाडावी म्हणजे ही फुलपाखरं पाहणं. फुलपाखरांची जीवनशैली, त्यांचं स्थलांतरण याचा अभ्यास करणारे भारतात मोजकेच अभ्यासक आहेत. त्यापैकीच एक असलेले बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक आयझॅक किहिमकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. भारतामध्ये हजारो प्रकारचे फुलपाखरू आहेत. या फुलपाखरांच्यावर अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक आयझॅक केमकर सर आपल्या सोबत आहेत. या फुलपाखरांच्या बद्दल त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. सर, पहिल्यांदा झी 24 च्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. भारतामध्ये हजारो फुलपाखरं आहेत. भारतातल्या फुलपाखरांचं वैशिष्ट्य किंवा एकूण किती प्रकार आहेत असं आपल्याला सांगता येईल? तसं बघायला तर भारत असा भारताचा नंबर एक 8वा नंबर लागतो पूर्ण जगात. त्यात जी विविधता आहे आपल्याकडे आणि आज आपल्याकडे जवळजवळ 1500 आणि आणखीन रोज नवीन नवीन सापडतात. भारतातलं महाराष्ट्र एक असं एकमेव राज्य आहे ज्यानं फुलपाखरूला एक वेगळा दर्जा दिलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे की भारतामध्ये प्रथम महत्वाचे बटरफ्लाय आहेत ते कोणते आहेत? सर्वाधिक लहान आणि सर्वाधिक मोठं बटरफ्लाय कदाचित तिथं आढळतं अशा प्रकारची मला माहिती आहे. ते खरं आहे का, नेमकं काय आहे? सर्वात भारतातलं सर्वात मोठं म्हणजे सदर्न बर्ड विंग हे बटरफ्लाय फक्त पश्चिम घाटातच आढळतं. छोटं जे बटरफ्लाय ज्याला ओरिएंटल ग्रास ज्युअल म्हणतात, पण ते कसं आहे की ते इतर ठिकाणी आढळतं छोटं बटरफ्लाय. पण जे सर्वात मोठं बटरफ्लाय ह्याचं श्रेय फक्त पश्चिम घाटाला जातं. आपण त्याची काळजी घेतली तर ह्या जाती प्रजाती नष्ट होणार नाहीत आणि आपल्याला आपल्या अवतीभोवती भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा आनंद कायमस्वरूपी घेता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजाध्यक्ष, प्रताप नाईक, झी मीडिया, राधानगरी, कोल्हापूर. भारतातील फुलपाखरं ही लेपिडोपेट्रा वर्गात येतात. या लेपिडोपेट्रा वर्गातील आणखीन एक फुलपाखरासारखा दिसणारा कीटक म्हणजे पतंग, ज्याला आपण सर्वसामान्यपणे फुलपाखरूच समजतो. वास्तविक पाहता या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. फुलपाखरांपेक्षाही कमी अभ्यास या पतंगावर झालाय. डॉक्टर व्ही शुभलक्ष्मी या अशाच दुर्लक्षित राहिलेल्या पतंगावर सध्या अभ्यास करत आहेत. त्यांच्याकडून या कीटकाबद्दल जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. आपल्या अवतीभोवती अनेक फुलपाखरं असतात आणि पतंगी असतात, पण आपण पतंगाला सुद्धा फुलपाखरू समजतो. फुलपाखरू आणि पतंगामधला नेमका फरक काय आहे आणि त्याचबरोबर या पतंगाचं वैशिष्ट्य काय आहे या विचारण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर शुभलक्ष्मी, ज्या पतंग अभ्यासक आहेत. मॅडम, मला सांगा की पतंग आणि फुलपाखरू सगळ्यांना सेम वाटतं. घरी रात्री एखादं पतंग आला तर फुलपाखरू आलं त्याला बाहेर सोडा अशा प्रकारचं सांगितलं जातं. नेमका फरक काय आहे? एक ब्रॉड फरक असा आहे की फुलपाखरं दिवसाला उडतात आणि पतंग रात्रीला उडतात.
पण त्याच्यात सुद्धा एक्सेप्शन्स आहेत. पण जर एक बघून जर लोकांना समजून घ्यायचं असेल की हे बटरफ्लाय आहे की मॉथ आहे, ते त्याचे जे मिश्र असतात, जसे इथं तुम्ही बघू शकता की हा एक पतंग आहे आणि याची मिश्र बघा, तर मिश्र जे आहे ना एकदम स्ट्रेट आहेत आणि टोकेला काही असं थिक पोर्शन नाही आहे जे फुलपाखरांमध्ये असतं. फुलपाखरांच्या मिश्रांना ह्याचं क्लब्ड एंड म्हणतात, म्हणजे तो कोपऱ्याला अँटेनेच्या कोपऱ्याला एक थिक पोर्शन असतं आणि पण फुल मॉसच्या मिश्रांना असं नसतो. इनफॅक्ट मॉसचे जे मिश्र असतात ते खूप प्रकारचे असतात, तर तो हा एक फरक आहे. आणि ज्या पद्धतीने हा मॉस जो बसला आहे तो त्याचे वरचे जे पंख आहेत ते वरचे पंख आणि त्याचे खालचे पंख खाली आहेत ते दिसत नाही, तर मॉस जास्त करून असे बसतात किंवा या पद्धतीने बसतात. तर फुलपाखरं ओपन विंग बसतात किंवा क्लोज विंग करतात, पण ते कधी असे बसत नाही. फुलपाखरं हा पर्यावरणातला महत्त्वाचा घटक आहे, तसंच मॉथ सुद्धा आहे का? सेम, कारण ते दोघेच भावंड आहेत ॲक्च्युली. मॉथ मोठा भाऊ आहे आणि फुलपाखरं छोटा भाऊ आहे. तर बटरफ्लायचा जो इम्पॉर्टन्स सांगितलं जातं इज दॅट एक तर पॉलिनेटर्स आहेत ते, आणखीन फूड बेस आहे रेप्टाईलसाठी पक्ष्यांसाठी. फुलपाखरा इतकंच हे मॉथसुद्धा निसर्गाला पर्यावरणपूरक किंवा निसर्गाला महत्त्वाच्या असणाऱ्या घटक आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेक्ष, प्रताप नाईक, झी मीडिया, राधानगरी, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.